नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओत आपण भागाकार आणि गुणाकारातील संबंधाविषयी शिकलो. ह्या व्हिडिओत आपण काही उदाहरण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की चंदा गुपचूप तिसरी पिशवी बबनच्या दरवाजाच्या बाहेर सोडून आलीये. बबनने ती पिशवी पाहिली आणि तो ती घेऊन घरात आला. जेव्हा बबनने ती पिशवी उघडली त्याला आत काही बारीक फांद्या मिळाल्या. बबनने त्या फांद्या त्याच्या घराच्या एका कोपऱ्यात ठेवल्या आणि तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बबन उठला तेव्हा त्याने पाहिलं की त्या फांद्यांमधून लाकडांचा ढीग बनला होता. त्यात एकूण 48 लाकडी तुकडे होते. त्याने विचार केला की तो ही लाकडं त्याच्या 6 मित्रात समान वाटून टाकेल. तुम्ही सांगू शकाल प्रत्येक मित्राला एकूण किती लाकडं मिळतील? अशा प्रकारे आपण प्रत्येक मित्राला आधी 4-4 लाकडं देऊ शकतो. मग आपण त्यांना अजून 3-3 लाकडं देऊ शकतो आणि शेवटी त्यांना अजून 1-1 लाकूड अजून देऊ शकतो. अशा प्रकारे 48 लाकडं 8-8 लाकडांचा समूह बनवून 6 मित्रात बरोबर वाटणी करू शकता. आपण हे गुणाकाराच्या स्वरूपात कसे मांडू शकतो? अगदी बरोबर, आपण अशा प्रकारे हे गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. 6 मित्र आणि प्रत्येक मित्राला 8 लाकडं दिली तर एकूण 48 लाकडं झाली. नाहीतर प्रत्येक मित्राला 8 लाकडं दिली आणि अशी 6 मित्र असेल तर एकूण 48 लाकडं झाली. मुलांनो, आपण गुणाकाराचा वापर भागाकाराच्या प्रश्नात उत्तर शोधायला करू शकतो का? करू शकतो. इथे लिहिलेला भागाकार आणि गुणाकार पहा, तुम्हाला यात काही समानता दिसते आहे का? बरोबर, जर आपल्याला भागाकाराचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला 6 पाढ्यात 6 गुणिले किती 48 आहेत आणि 8 पाढ्यात 48 8 गुणिले किती होतात ह्याचं उत्तर शोधावं लागेल. मग मुलांनो, 6 पाढ्यात कितीने गुणल्यावर 48 येतात? अगदी बरोबर, 6 गुणिले 8 होतात 48 आणि 8 पाढ्यात 48 8 गुणिले किती होतात? अगदी बरोबर, 8 गुणिले 6 होतात 48. ह्या प्रकारे आपण गुणाकाराचा वापर करून भागाकाराचं उत्तर प्रत्येक मित्राला 8 लाकडं किंवा 6 मित्र हे शोधून काढू शकता. आता बबनने ठरवल्याप्रमाणे त्याचा मित्र गोलू पांडाला 8 तुकडे देऊन टाकले. गोलूने ते 8 तुकडे त्याच्या 4 मित्रात समान वाटायचा निर्णय घेतला. आता गोलूला प्रत्येक मित्राला किती तुकडे द्यावे लागतील? मुलांनो, तुम्ही गुणाकाराचा वापर करून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकता का? तुम्हाला हवं तर हा व्हिडिओ थांबून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकता. शाबास, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलंय. आपल्याला इथे 4 पाढ्यात 8 कितव्या स्थानी येतं हे शोधायचं आहे. 4 × 2 होतात 8, त्यामुळे ह्या भागाकाराचं उत्तर 2 आहे. एकूण 8 लाकडं 4 मित्रात वाटल्यावर प्रत्येक मित्राला 2 लाकडं मिळतील. गोलूने त्याच्या मित्रांमध्ये लाकडाचे तुकडे वाटले आणि सगळे मित्र खूप आनंदी झाले. मुलांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सगळ्या वस्तू आपल्या मित्रांसोबत वाटून कायम आनंदी राहा. मुलांनो, ह्या धड्यात आपण भागाकार आणि गुणाकाराच्या संबंधाची काही उदाहरणे पाहिली.